हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 15व्या कवितेचा, ज्याचं नाव आहे नदीची गाणी, तर त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. पण त्यापूर्वी या कवितेबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया किंवा ही या कवितेमध्ये नदीनं कशा पद्धतीची गाणी म्हणली हे समजून घेऊया. तर बघा, या कवितेची कवी आहेत वी म कुलकर्णी. त्यांनी खूप छान पद्धतीने नदी कशा पद्धतीचा प्रवास करते, म्हणजे ती कुठून तिच्या उगम स्थानापासून ते समुद्रापर्यंतचा तिचा जो काही प्रवास आहे तो त्याने खूप छान पद्धतीने या कवितेमध्ये शब्दबद्ध केलेला आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये बघा की नदी दरी दरीतून वनातून झुळझुळ करत वाहते, मंजूळ गाणं ती गाते आणि पुढेच धावत जाते. त्यानंतर या नदीच्या तीरावरती, म्हणजे नदीच्या काठावरती बरीचशी गावं वसलेली आहेत. त्यांना ती भेटते आणि तरी सुद्धा पुढे जाते. तिच्या काठावरती वेगवेगळे वृक्ष आहेत जे की तिला जमिनीतून भेटतात. त्याच्या वृक्षाच्या म्हणजे वनस्पतीच्या ज्या काही मुळं आहेत त्या जमिनीतून त्या नदीकडे जातात आणि त्यांना पाणी हवं तेवढं पाणी ते शोषून घेतात. जी काही फुलवेली आहेत तर ती नदीला खूप छान म्हणतात. लवाळी, लवाळी नावाचं काय असतं, गवत असतं, तर ते पाण्यासोबत खेळत बसतं. तर कुठे अमृतरू, म्हणजे एखादं आंब्याचं झाड नदीच्या काठावरती असेल तर आपली जी काही शीतल छाया आहे, म्हणजे थंड अशी सावली आहे, ती त्याच्यावरती नदीवरती पडते. पक्षी पाणी पिऊन जातात तर कुणी वेगवेगळे माठ घट भरून घेऊन जातात. गुरे वासरे नदीतलं पाणी पितात. मुलं लाटांवरती खेळतात. तर नदी कुणाची? नदी सर्वांची. आणि तर जे कोणी नदीला घाण करतात तर त्यांना मात्र ती कधी, ते व्यक्ती किंवा ते लोक मात्र नदीला कधीही आवडत नाहीत. आणि जे कोणी नदीला पूजनीय मानतात किंवा नदीची काळजी घेतात तर ती जिथे जाईल तिथे ती फुलवते, वेगवेगळ्या बागा फुलवते आणि वेगवेगळ्या मनातले जे काही आनंदाचे बहार आहेत ते सुद्धा फुलवण्याचं काम ती नदी करते. तर अशा पद्धतीनं ही कविता आहे आणि आपण या कवितेचा स्वाध्याय पाहतोय. तर चला आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये पहिल्यांदा बघा, मंजूळ गाणे कोण गात? तर मंजूळ गाणे नदी गाते. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असा की गावे कोठे वसली आहेत? तर गावे नदीच्या तीरावर वसली आहेत. आपल्याकडे सुद्धा बरीचशी गावं ही नदी काठी वसलेली पाहायला मिळतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नदीवर शीतल छाया कोण धरत? तर नदीवर शीतल छाया आंब्याची झाडे धरतात. चौथा प्रश्न, नदी जिथे जाईल तिथे काय करेल? नदी जिथे जाईल तिथे आनंदाची बाग फुलवेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 2, कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा. या ठिकाणी बघा, कवितेतील कडव्याच्या ओळी दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला पूर्ण सुद्धा करायच्या आहेत. पहिली ओळ, फुललेली मज डॅश डॅश देती. काय देती? तर नदीला काय देतात? फुलवेली मज सुमणे देती. तर त्यानंतरचं पुढचं वाक्य, कुठे डॅश डॅश खेळत बसती? तर या ठिकाणी काय येतं? कुठे लवाळी खेळत बसती. त्यानंतरचं पुढचं वाक्य, कुठे डॅश डॅश माझ्यावरती, कुठे अमृतरू माझ्यावरती. त्यानंतरचं पुढचं शेवटचं वाक्य, तर डॅश डॅश आपली छाया धरती. कोण आपली छाया धरती? तर शीतल आपली छाया धरती कोण अमृतरू, म्हणजे आंब्याची झाड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 3, जोड्या जुळवा. यामध्ये बघा, झुळझुळ पाणी, मंजूळ गाणे, शीतल छाया. प्रश्न क्रमांक 4, आता तिसरा प्रश्न तर या ठिकाणी संपतो. आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे, हे शब्द असेच लिहा. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नामध्ये देण्यात आलेले जे काही शब्द असतील ते आपल्याला जशास तसे लिहायचे आहेत. कोणते कोणते शब्द आहेत ते लक्षात घ्या. यामध्ये बघा, मंजूळ, शीतल, झुळझुळ, लता वृक्ष, लवाळी आणि अमृतरू. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 5 काय आहे? तर कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा. आता कवितेच्या चित्राचे निरीक्षण तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये, म्हणजेच टेक्स्टबुक मध्ये पहा. तर त्या ठिकाणी आपल्याला खूप छान चित्र पाहायला मिळेल. म्हणजे एक नदी आहे मध्यभागी, त्या नदीच्या काठावरती गाई गुरे आहेत, मुले नदीमध्ये खेळत आहेत,
काही स्त्रिया नदीच्या काठावरून पाणी घेऊन जात आहेत. नदी लांबवर पसरलेली आहे आणि नदीच्या काठावरती गाव वसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पण आपण त्याला शब्दबद्ध करताना त्या चित्राबद्दलची 5 वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. काय काय वाक्य असतील ती लक्षात घ्या. डोंगरातून नदीचा उगम होतो. पुढे पुढे वाहताना नदीचं पात्र आणि आकार वाढलेला दिसतो. नदी किनाऱ्यावर गावे दिसत आहेत. गुरे नदीचं पाणी पीत आहेत. बायका नदीवरून पाणी भरत आहेत. काही मुले नदीत डुबत आहेत, पाण्यात मौज मस्ती करत आहेत. नदी किनाऱ्यावर खूप सारे झाड दिसत आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी आपला जो काही स्वाध्याय होता तो संपतो. पण स्वाध्यायाच्या शेवटी ओळखा पाहू या संदर्भात एक छोटासा प्रश्न दिलेला. यामध्ये बघा, यामध्ये आपल्याला कोडे दिलेले आहेत आणि ते कोडे नेमके कशाचे आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं कोडे काय बघा, लहानपणी हिरवा खट चव माझी आंबट, मोठेपणी पिवळा चव माझी गोड, मी तर आहे फळांचा राजा. आता फळांचा राजा हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या डोक्यात एकच शब्द येतो किंवा एकच फळ येतं, ते म्हणजे कोणतं? आंबा. मग याचं उत्तर काय येईल? आंबा. त्यानंतरच पुढचं बघा, लाल चोच माझी डाळिंब मी खातो, हिरवा माझा रंग मिठू मिठू बोलतो. यामध्ये आता याचं उत्तर काय येतं? तर याचं उत्तर आहे पोपट. पोपटाची चोच पाहिली तुम्ही कधी? तर ती लाल रंगाची असते आणि तो डाळिंब खातो, त्याचा हिरवा रंग असतो आणि तो मिठू मिठू असं बोलत असतो. तर अशा पद्धतीने आपला या कवितेचा जो काही स्वाध्याय होता तो संपतो. आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीने यापूर्वीच्या किंवा यापुढील पाठांच्या व कवितांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 5वी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन पाठासोबत किंवा कवितेच्या स्वाध्यायासोबत. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर, लवकरच भेटू आपण.